यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. सोलापूरच्या विमान सेवेसंदर्भात हवाई मंत्र्यांचे खूप महत्त्वाचे वक्तव्य. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमान सेवा 23 डिसेंबर पासून सुरू होईल अशी अधिकृत घोषणा हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापुरात केली. सोलापूर विमानतळ खरं तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती, 23 डिसेंबरला चालू होत आहे. Fly91 नावाची एक एअरलाईन कंपनी आहे आणि खरं तर थोडा उशीर का होत होता तर शेवटी फायनान्शियली सुद्धा कमर्शियली त्याच्यामध्ये नक्की थोडं विजिबल असलं पाहिजे म्हणून कोणी लोक पुढे येत नव्हती. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने खूप महत्त्वाची भूमिका घेतली असेही मोहोळ यांनी सांगितले. त्याच्यामध्ये राज्य सरकारने खूप मोठी भूमिका घेतली. VGF म्हणजे वायबिलिटी गॅप फंडिंग हे राज्य सरकार आपल्याला देणार आहे आणि म्हणून ही विमान सेवा आपल्याला शक्य झाली. सोलापूर ते मुंबई या विमान प्रवासाला VGFच्या माध्यमातून राज्य सरकार आता मदत करते. या दोन विमान सेवा सुरू होत असल्या तरीही उडान योजनेतून तिरुपतीचा देखील प्रस्ताव आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सोलापूरची विमान सेवा खूप चांगली चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 23 तारखेला मुंबईला डिपार्चर 11:55 आणि अरायव्हल सोलापूरला 13:45. सोलापूर वरन डिपार्चर मुंबईला 9:40 आणि अरायव्हल 11:20 मुंबईला. गोवा टू सोलापूर, गोव्यावरनं डिपार्चर 8:00 सोलापूरला 9:10. सोलापूरला डिपार्चर 14:15, गोव्याला अरायव्हल 15:30. निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण या तीनही जागा भाजप जिंकणार. शहरातल्या तर मी तुम्हाला सांगतो 100% स्ट्राईक रेट आमचा राहील. तिन्ही जागा आम्ही जिंकू, मध्य असेल, उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, ह्या तिन्ही जागा आम्ही 100% जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर. अभिनेते पवन कल्याण यांनी जिंकली सोलापूरकरांची मने. देवेंद्र कोठी यांच्यासाठी केला 5 किलोमीटरचा रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी. मोहोळमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आमदार बबनदादांना मी घड्या घ्या म्हणालो मात्र त्यांनी मुलाला अपक्ष म्हणून उभे केले, त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज आहे. मात्र संजय मामांनी अपक्ष उभे राहतो असे मला सांगितले, मी त्यांना होकार दिला. निमा वुमन्स फोरम सोलापूर यांच्याकडून महिला डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. डॉक्टर विवेक अग्रवाल, डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, वैद्य किरण पाठक यांच्या हस्ते झाले उद्घाटन. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे. नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्स ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध. नव भारत वॉच कंपनी, चौपाड सोलापूर. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ऍडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. दिवाळी निमित्त खास ऑफर. बुकिंग करिता संपर्क 8007705858. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जुळे सोलापुरात घेतली जाहीर सभा, म्हणाले सोलापुरात हवाई बस सुरू करणार. महाराष्ट्र पोलीस दलातून निवृत्त झालेल्या धडाडीच्या IPS अधिकारी डॉक्टर मीरा चड्ढा बोरवणकर यांना जाहीर झाला अनंत भालेराव पुरस्कार. 8 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात पुरस्कार वितरण समारंभ. आजपासून सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात होणार मतदानासाठीच्या बंदोबस्ताचे नियोजन.
आज आणि उद्या शरद पवार घेणार तब्बल 10 सभा. बारामती येथे सभा घेऊन करणार प्रचाराचा समारोप. बारामतीकरांनी लोकसभेला कशी आमची गंमत केली तशी विधानसभेला करू नका, अजित पवार यांनी केले आवाहन. मोहोळचे आमदार यशवंत माने अजित पवारांना उद्देशून म्हणाले, आता मुख्यमंत्री होऊन मोहोळला या. टपाली मतदानाची प्रक्रिया 19 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार. सोलापूर जिल्ह्यात 10,572 जणांनी बजावला टपाली मतदानाद्वारे हक्क. प्राध्यापक आह साळुंखे आणि सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सुतार यांना जाहीर झाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार. 18 जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण. इंडियन पेपर अँड पल्प टेक्निकल असोसिएशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात आज आणि उद्या होणार राष्ट्रीय परीक्षेत. पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 & 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलाज आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर CNS हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर. आज संपर्क साधा 70 66 94 25 70. अमित शहा तडका फडकी दिल्लीला रवाना, विदर्भातील सर्व नियोजित सभा रद्द. अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल. मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा, मनोज जरांगे यांची भावनिक साद, म्हणाले माझा लढा समाजासाठी. धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, बच्चू कडूंचा भाजपवर हल्ला बोल. निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक सरप्राईज मिळतील, राज ठाकरेंचे सूचक विधान. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस, 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर. संपर्क 9804 18 41 84. देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणार, राणा जगजीत सिंह पाटलांचा मतदारांना शब्द. विकास कामे करण्याची धमक वळसे पाटलांमध्येच, रुपाली चाकणकरांनी द्विगुणित केला विजयाचा विश्वास. सरन्यायाधीश साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते, उद्धव ठाकरेंची चंद्रचूड यांच्यावर नाराजी. मुस्लिम संघटनांचं काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत मिळून व्होट जिहाद सुरू, सोमय्यांचा खळबळजनक आरोप. रिझर्व्ह बँकेला धमकीवजा फोन, लष्कर ए तोयबाचा CEO असल्याचे सांगत बँक बंद करा सांगून फोन बंद. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.